पण जसं जसं तुम्ही दररोज दररोज येऊन खोके खोके करता दररोज, ऐका ऐका बघा, तुम्ही पण जरा ऐकायची सवय करा। त्यामुळे मुख्यमंत्री बोलतायत, बाकीच्यांनी कशाला बोलत पाहिजे दादा? शांत राहा गुलाबरावजी। यामध्ये एवढंच आहे की जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तर तीन बोट आपल्याकडे असतात, तीन बोट आपल्याकडे असतात। त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की जे तुम्ही आतापर्यंत बोलत होतात बदलाचे वारे वाहणार आहेत, आता त्यांनी विचारलं हेच का बदलाचे वारे नागालँडमध्ये झाले का असं विचारलं त्यांनी? विचार ओ देशमुख साहेब बसा ना, तुम्ही तुम्ही घाई करू नका, तुम्ही घाई आहे का तुम्हाला? नाही ना। तर यामध्ये एवढंच आहे की सोयीचं भुजबळ साहेब तुम्ही काय म्हणालात, आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला म्हणजे सरकारला नाही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला। अरे मग हे कुठलं तत्वज्ञान, सोयीचं तेवढं घ्यायचं, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं कसं चालेल? आणि एवढंच मी सांगतो, पवार साहेब नेहमी, मी चॅनलला पण बोललो, पवार साहेब जेव्हा पवार साहेब या देशाचे मोठे नेते आहेत, ते जेव्हा आतापर्यंत जेवढं जेवढं बोलले त्याचे नेमकं उलटं झालेलं आहे हे सगळं आपल्याला माहित आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने आता ते एक कसब्याची पोटनिवडणूक जिंकली, पण त्यावेळेस दादा तीन राज्य भाजपने जिंकले ते विसरले बरोबर। त्यानंतर सांगतो, त्यानंतर तुम्ही मला म्हणालात सर्वसामान्य लोकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवली, मग जे पिंपरी चिंचवड मध्ये सर्वसामान्य लोक नव्हते, त्यांनी तुमचा तर बालेकिल्ला तुमची जागा दाखवली। मग हे जेव्हा तुम्ही बोलता ना दादा, जेव्हा तुम्हाला तसे तुम्ही चांगले आहात, रोकठोक मध्ये आहात, पण कसं आहे तुम्ही बोलता जाणीवपूर्वक समोरच्याला बरोबर, म्हणजे आम्ही जेवढं बोललेलो त्याच्यावर शेवटला बोलून तुम्ही, पण तसं होत नाही। आता मी सांगतो, जसं नागालँडमध्ये झालं, नागालँडमध्ये पाठिंबा मागितलेला नसताना दिला, तुम्ही 2014 पण ते केलं होतं इकडे, 2014 केलं होतं। त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की शीशे के घर में रहने वालों ने दूसरे के घरों पर पत्थर फेंका नहीं करते, जो काच के घर में रहते हैं। तेवढं एवढंच सांगतो, मला जास्ती काय वाढवायचं नाही। सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहीत असतात, प्रत्येकाकडे असतात, आम्ही बोलत नाही, पण समोरून देखील जेव्हा रोज 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 आपण तुम्ही बोलत राहाल तिथे सगळे नाही, अरे रोज बोलताना भुजबळ साहेब असं कसं करता? आणि असं भास्कर राव सगळ्यांचीच नाही, कसं आहे अध्यक्ष महोदय, हा विषय इकडे थांबूया, हा विषय आता इकडे थांबूया। अध्यक्ष महोदय, हा विषय आम्हाला संपवायचा आहे, परंतु पुन्हा पुन्हा समोरून देखील हे हा विषय काढू नये यासाठी मी इथं उभा आहे, बस ठीक आहे। बाकी आम्हाला काही कोणाचा अवमान करायचं